साहित्य समजून घेताना या चॅनेलच्या माध्यमातून आम्ही सादर करत आहोत द मा मिराजता यांचा कथासंग्रह भूताचा जन्म यामधील एकथा ओब बाबू न्हाव्याने गावात घराच्या ओट्यावर हजामतीचा धंदा सुरू केला त्यावेळी त्याच्याजवळ काही सुद्धा नव्हते गिराईकाप्रमाणेच त्याच्याही काका वरच होत्या वस्तरा वाटी व साबण एवढ्या भांडवलावर उद्योग सुरू करायचा म्हणजे तरी त्या जिन्सा निदान नीटनेटक्या असाव्यात पण बाबूचे तेही काम धडकेन होते ब्रशाने खूप रेटारेटी केली तरच बाजार फुटावा असा साबण होता वाटी गळकी होती आणि वस्तरा मुंड होता अगदी बेताबेताचा होता एखाद्या वेळी चालला तर तो चालत असे नाहीतर खुशाल अडून बसत असे बाबूने गिराईकाच्या हातात द्यायला आरसाही पैदा केला होता पण तो आरसा म्हणजे आरसाच होता त्यात कसले तरी प्रतिबिंब पडत असे हीच विशेष गोष्ट होती हे प्रतिबिंब नेमके कोणाचे आहे हे शोधून काळेपर्यंत बराच वेळ जात असे तेवढ्यात गिराईकाचे हजामत आटोपून त्याच्या हातातला आरसा दुसऱ्या गिराईकाच्या हातात गेलेलाही असे आणि या आरसाचे बिंग इतके चमत्कारिक होते की अजूनही पहिल्याच गिरायकाचे प्रतिबिंब त्यात न पुसता राहिलेले आहे असे दुसऱ्या गिरायकाला बराच वेळ वाटत असे थोडक्यात सांगायचं म्हणजे धंदा सुरू केला त्यावेळी बाबूची स्थिती अगदी बेतास बात होती गरिबीची होती त्यावेळी बाबू स्वभावा स्वभावानेही फार गरीब होता आपले काम बरे आपण बरे असा होता गिरायकाशी तो फार गोडी गुलाबीने समजूतदारपणाने वागत असे इतर न्हाव्यांप्रमाणे चांबा चौकशा करीत नसे बोलला चार 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 शब्द तोंडातून बाहेर काढीत असे हजामत करता करता गिराईकाशी सतत वटवट करीत राहण्याची न्हाव्याला सवय असते गिराईकाचे मनही यावेळी मोकळी असते क्षणाक्षणाला त्याच्या सौंदर्यात भर पडत असल्यामुळे त्याच्या चित्तवृत्ती अतिशय उल्लसित असतात अशा वेळी न्हावी काही कमी जास्त बोललास तर ते ऐकून घ्यावे असे त्याला वाटते पण बाबू असे काही करीत नसे आपणहून मध्ये तोंड घालीत नसे कुणी म्हणालेच काय बाबू कसं काय चाललंय तर बाबूला अजून नम्रतेने उत्तर देत असे बरं आहे की ओ पोटापुरतं मिळतंय चालली या गाडी गिरायक कसे आहेत चांगले आहेत आता एखादं भेटतं आडमाप येड्या डोसक्याचं पण त्याला काही इलाज नाही दुसरा कोणी जर म्हणायला रोग्यांच्या अंजना समद दागिने घेऊन पशार झाली नवऱ्याच्या घरातनं तुला कळलं का बाबू बाबू मान हलवीत असे कानाजवळचा कड बेताने मारीत मारीत म्हणत असे काय आपल्याला करायचंय पळा पळाली पड़ा, तर पळाली सध्या रोग्यांच्या घराची खासगत गोष्ट ही तो तिला सोडील नाही तर फासावर चढवील गेली ती गेली पण लेकरू संगट घेऊन गेली म्हणतात नवरा संगट घेऊन का जायना मी म्हणतो आपल्याला त्याची पंचायत काय करायचे सगळ्यांनाच हे म्हणणे पटत असे म्हणजे तसे कोणी वागत असे दुसऱ्याची पंचायत करीत नसे असे नव्हते ज्याला जे वाटते ते तो करीतच होत करीतच असे न्हाव्याचा सल्ला ऐकून कोणी शाणा माणूस त्याप्रमाणे कधी वागला आहे का पण बाबू असे बोलतो हे लोकांना फार पटत होते ते त्याची फार स्तुती करीत होते वेळी अवेळी त्याला सल्ला विचारित होते एकंदरीत बाबू या इस्माबद्दल लोकांचे बरे मत होते असा हा माणूस पुढे बदलला एक दोन वर्षांत त्याचा पोटापुरता जम बसला आणि बाबू बदलला निराळेच काही बोलू लागला अंगाणे शिडशिडीत लांब नाक आणि लहान कपाळ असलेला हा माणूस दम दटावणीची कायद्याची भाषा बोलू लागला लोकांना चमत्कारिक सल्ले देऊ लागला एक एकदा सकाराम पांढरे दाडी करून घेता घेता म्हणाला बाबू लेख पंचायत आले दाळीवरनं शेवटचा हात मारीत मारीत बाबूने विचारले कोण आले म्हणता बाई नवं कुणीही पंचायत पडली काय हो काय झालं त्या भडव्यानं झाड तोडलं का ह्यो कोण भडवा मारत्या झेंडे दुसरं कोण का काय म्हणते होतो बाबूच्या प्रश्नावर सखाराम पांढऱ्याने जी कथा सांगितली ती गावातल्या नेहमीच्याच प्रकारातली होती सखाराम पांढरे आणि मारुती झेंडे यांच्या जमिनी एकमेकांना लागून होत्या दोन्ही जमिनींच्या बांध सामायिक होता या बांधावर एक आंब्याचे झाड बऱ्याच वर्षांपूर्वी उगून आले होते कुणाच्याही लक्षात येण्यापूर्वी ते बरेच मोठे झाले होते आता त्याला फळे येऊ लागली होती त्यामुळे हे झाड आपल्याच मालकीचे आहे अशी दोघांची खात्री पटली होती रोज कटकटी भांडणे तक्रारी यांना ऊत आला होता आसर झेंड्याने झाडाची एक लहान फांदी तोडून कुणाला तरी लग्नकार्यात उपयोगात उपयोगाला दिली होती फार मोठा गुन्हा केला होता सकाराम पांड्याची सगळी हकीकत सांगून होईपर्यंत दाढी खलास झाली होती आणि तो जरा बाजूला सरकून पान खात होता कट्ट्यावर एका बाजूला बाबूची बसायची उशी होती तिच्यावर बसून बाबू हणवटीला तळहाताचा आधार देऊन एकाग्र चित्ताने सगळी कथा ऐकत होता ऐकता ऐकता त्याचा चेहरा लालबुंद होत होता हाताच्या मुठी वळत होते आणि ओठ अधून मधून स्फुरण पावत होते पांड्याची सगळी कहकीकत सांगून संपली मग उशी सकट आपण पुढे सरकून बाबू म्हणाला अरे तिच्या झेंड्याच्या मी फांदी पातूर पल्ला गाठला का बेण्यानं मग सांगतोय काय राव तुम्ही मग बिलकुल है करू नका कसं करावं म्हणतोस बाबू पुन्हा उशीसकट मागे सरकला ओठावर दात आवळून म्हणाला आता एकदम कोर्टातच भेटायचं त्याला पांढऱ्याने दाढी कुरवळी डोळे विस्पारले म्हणजे फिर्याद ठोकावी म्हणता तर ठोकावी म्हणजे मरस्तवर ठोकावी म्हणजे वाद खेळायचा आला उशी सकट बूड उचलून पुढे वाकून बाबू कावेबाजपणे म्हणाला काय भायचं कारण नाही जातील पन्नास साठ रुपये गेले तर गेले मग जाऊ का वकिलाकडं एकदम सुटा जातील पन्नास साठ रुपये पण हिसका दावला पाहिजे एकदा ठ्या हां आणि तिथं खटला नाही झाला आपल्यासारखा तर बाबू म्हणाला मग अपील करायची जातेला आणखीन पन्नास आठ गेले तर गेले आणि तिथं बी इरुद्ध गेलं तर बाबू थोडासा विचारात पडला बराच वेळ आठवून आठवून विचार करीत राहिला मग नेहमीच्या सवयीप्रमाणे उशी सकट पुढे सरकत तो बोलला त्या आपिलीवर आणखी एक आपिली असत्या म मम्मईला झकास आपिली ठोकायची तिथं झगा घालून कोरड बसलेलंच असतं आला माणूस की धर आणि दे निकाल आला माणूस की धर आणि दे निकाल असं करतात बहुतेक खालची आपिली वर चालती निकाल फिरतो मला ठावा आहे बाबू बाबू मागे चार दिवस शहरात राहिलेला होता त्यामुळे त्याच्या म्हणण्याविषयी शंका घ्यायचे काही कारण नव्हते सकारामला ती गोष्ट पटली आणि तो खुश झाला झेंड्या धडधडीत झाडाची फांदी तोडतो आणि आपण काहीच करीत नाही म्हणजे काय ते काही नाही फांदी हायकोर्टापर्यंत पोचलीच पाहिजे मग करायचं खटलं आ उशी सरकवीत आणि नीट बसत बाबू बोलला खटलं करायचं पन्नास साठ गेले तर गेले पण झेंड्याच्या उरावर तुझा झेंडा लागला पाहिजे कसं सकाराम पांडे तिथनं हल्ला दुसऱ्या दिवशी तालुक्याच्या गावी जाऊन वकिलाला भेटला झेंड्यावर फिर्याद टोकली पाच पंचवीस रुपये भरून तो एकसारखा कोर्टात हेलपाटे घालीत राहिला पुढे चार दोन दिवसांनी आबा चौगुले हजामतीला आला हजामत संपल्यावर कट्ट्यावरचे कोळे ऊन खात बसला मग विडी ओढून दुसऱ्या माणसापाशी इक इकडे तिकडे बोलू लागला बाबू उशीवर बसून वस्त्रा चटपटत होता तो म्हणाला काय आबा तुमच्या घरात काल जोरात भांडणं पेटली होती म्हण आबा मान हलवून म्हणलं हां काय बरं काय झालं आमची भा भाऊजू धाकली बोडकी आहे ती आलं देना तिचं काय वाटणी मागत्या पोराची नाहीतर नोटीस देईन म्हणत्या आता असं म्हणावं का तिनं अरे तिच्छा मी असं म्हणत्या का होय की हे ऐकल्यावर बाबूचे डोळे विस्पारले हातांच्या मोठी वळल्या उशी सकट बूड उचलून पुढे वाकून तो म्हणाला तुम्ही बी नोटीस करा वाटणी कशा पायी जाऊ द्या तिला कोर्टात माग म्हणाव तिथ माग म्हणाव तिथंच वाटणी काय करावे काय नाही याविषयी आबा काळपासून विचार करीतच होता भाऊजाईला खुशाल कोर्टात जा म्हणून सांगावे असा विचार एक दोनदा त्याच्या डोक्यात आला होता बाबूच्या बोलण्याने तो थोडा पक्का झाला तरी पण तो चाचरत म्हणाला कोर्टात जायचं म्हणजे बाबूनी मान हलवली काय भ्यायचं कारण नाही जातील पन्नासाठ रुपये गेले तर गेले पण भिडा सोडू नका मग वाटणी नाही म्हणून शाप सांगा बरं आहे आबा चौगुले एवढे ऐकून घरी गेला आणि त्याने घरात गोंधळ उडून दिला काल त्याने जरा नरमाईचा सूर धरला होता पण आज एकदम तो फिर्यादी अर्यादीचीच भाषा बोलायला लागला भावाला घेऊन आपसात मिटवायला आली त्याची भावजे रागावून आदळापट करून परत गेली तिने वकिलीच्या मार्फत रीतसर नोटीस दिली वाटणीची फिर्याद दाखल केली तारका पडल्या आणि आबा चौगुलेही कोर्टात हेलपाटी घालीत राहिला पुढे कुणीही बाबूला काही तक्रारीची भांडणाची गोष्ट सांगितली की उशी सकट बूड उचलून आणि पुढे वाकून बाबू सांगला सांगू लागला द्या हुन जाऊ द्या की चा वाद काय जातेल पन्नास साठ रुपये गेले तर गेले गावात म्हातारा पाटील हा एकटा शहाणा माणूस होता बाकी सगळा आनंदच होता पण तोही आठ पंधरा दिवसाखाली चारीधाम यात्रेला गेला होता त्यामुळे बाबूने सांगावे आणि लोकांनी ऐकावे असा प्रकार सुज सुरू झाला गावात बाबूने अशी बरीच भांडणे पेटवून दिली अहो प्रत्येकाच्या घरात एखादी तरी धसकट असणारच दुसऱ्याला जरा इंगात दाखवावा ही बुद्धीही असणारच बाबूने या मंडळींना खुलीवर घातले चितवले त्यामुळे घरोघर भांडणे सुरू झाले गावात कुणाची कुणाशी तरी भांडण कोर्टात आहेच असा देखावा झाला नवऱ्याने बायकोला काडीमोड द्यावी म्हणून बाबूने सल्ला दिला तर बायकोला पोटगी मागायची इकडनं चितावणी दिली भाऊ भाऊ शेजारी शेजारी अशी जितकी भांडणे होतील तितकी त्याने उठवून दिली जिकडे तिकडे गोंधळ केला चार आठ महिन्यांनी पाटील यात्रा आटोपून आला तेव्हा सुगीचे दिवस हातातोंडाशी आले होते पण यंदा जेमतेम पोटापुरते रान पिकले होते जो तो कोर्ट कचऱ्यात आरखा वकील हेलपाट्यात इतका गुंग झाला होता की सुगीकडे लक्ष द्यायला बऱ्याच जणांना वेळच नव्हता राण्यात पुष्कळसे बाटू गुगून आले होते तेही चोर चिलटे आणि जनावरे यांच्याच पायी चालले होते पाखरे दाना खाऊन जात होते आणि राखणीला कुणीही फार वेळ शेतात बसत नव्हते बाबू पन्नासाठ म्हणाला होता पण अनेक जणांचे शेकडो रुपये गेले होते कोर्टात वकिलाकडे हेलपाटे घालून घालून जीव मेटाकुटीला आला होता डोक्याला ताप झाला होता आणि इतकेही करून निडशा कशाचाच निकाल लागलेला नव्हता बरेचसे निकाल लोमकळतच पडले होते पाटील गावात आल्यावर चार दोन दिवसात त्याला या गोष्टी या गोष्टी डोळ्यांनी दिसल्या कानाने ऐकू आल्या पाटलांना भेटायला म्हणून माणसे वाड्यात आली आणि सगळ्यांची हीच हिस... सगळ्यांनी हीच तक्रार सांगितली सगळे जेव्हा एके ठिकाणी बसून बोलले तेव्हा बाबून न्हावेस भांडणे पेटवतो आणि आपल्याला कोर्टात जायचा सल्ला देतो ही गोष्ट ध्यानात आली गावात त्याच्या नावाचा बभरा आधी झालाच होता पण पाटलाच्या बैक बैठकीत हा विषय निघाला आणि ती गोष्ट स्पष्ट झाली जो तो बाबू न्हाव्याच्या तक्रारी सांगू लागला सकाराम पांढरे म्हणाला खरं तर मी झेंड्याशी वाकूडपणा करणार नव्हतो म्हटलं तोडली फांदी तर तोडली त्याच्याच बाजूला झाड आहे आपल्या का बाप्पाचं जाते पण हो बाबू कारण तो म्हणला की खेळवाद जातेल पन्नासठ रुपये गेले तर गेले पाटलाने विचारले मग काय झालं निकाल शे दीडशेला टोला बसला मान हलवून सकाराम म्हणाला इतकं करून त्याच्या बाजूनच झालं खटलं आता एक फळ द्यायला तो तयार नाही बसलो बोंबलत मी सकारामचे बोलणे संपल्यावर आबा चौगुल्यालाही खरं बोलायला इसाळाला विडीचा धूर काढीत काढीत तो म्हणाला माझी बी तीच कथा आहे भाऊजाईचा भाऊ चांगला समजुतीने मागत होता दिली असती वाटणी तर खटखट तर राहिली नसती पण हो म्हणाला मला काय म्हणाला जाऊ दे कोर्टात भाऊजाईला देऊन नगस वाटणी काय जात्याल पन्नास साठ रुपये गेले तर हरकत नाही म्हणून म्या भरीवर पडलो सकाराम पांढऱ्याने जी गोष्ट सांगितली होती तीच आबा चौगुल्याने सांगितली मग दहा पाच जण पुढे सरसावले प्रत्येकाने हीच तक्रार केली बाबून आम्ही म्हणाला की जाऊ दे पन्नास साठ रुपये गेले तर गेले पण कोर्टात गेल्याशिवाय राहू नकोस हेच घराणे सगळ्यांनी ऐकवले बाबूने हेच सगळ्यांना सांगितले होते बहुतेक सगळ्यांनी अशी भाषा केली तेव्हा इतका वेळ चिलीम ओडीत बसलेला पाटील विचारात पडला काय करावे कसा मार्ग काढावा हे तो मनाशी ठरवू लागला थोड्या वेळाने चिलीम बाजूला करून तो म्हणाला बायली हे गाबडं पहिलं असं नव्हतं नाही नव्हतं हो गरीब होतं लय तिच्च्या मारी मग आत्ताच येऊ आत्ताच येऊ कण कुठनं आला त्याला कशाची एवढी उब मिळाली म्हणाव काय पत्ता नाही काही वेळ कुणीच बोललं नाही मग आणखी एकजण पुढे सरकून म्हणाला चांगली उशी हाताने धरधरू पुढं सरकतंय आणि बुड उचलून उचलून बोलते काय दुसरं काय उडवा द्यान का जावा कोर्टात हुंद्या भांडणं जातील पन्नास साठ रुपये गेले तर गेले असं का होय की असंच म्हणतो समद्यांना ना जातेल पन्नास साठ रुपये गेले तर जाऊ द्या असंच ना हां हां पाटील पुन्हा विचारात पडले बाबू नावी असा का बिघडला असावा याचा विचार करू लागला थोडा वेळ सगळे गपचिप बसले मग एकजण म्हणाला मला वाटतंय हे उघडी वकिलीचा दलाल तर नसेल एखाद्या दलाल होय कमिशन खायासन कामं पाठवायची मनोमन दोघांचं ठरले बिरलं असेल एखाद्या टायमाला नियम नाही कमिशन खायचं म्हणजे म्हणजे आपला शेकडा दहा पाच रुपये खायचा शंभर रुपयांचं काम झालं म्हणजे दहा पाच आपले आपले आपल्या खिशात सोडायचं काय की बाबा पहिल्या प्रथम लोकांना या बोलण्याला जरा तथ्य वाटलं ही गोष्ट शक्य होती एखाद्या वकिलाचा आणि बाबूचा जा करार झालाही असेल मिळणाऱ्या कामावर बाबूला पैसे द्यायचे वकिलाने कबुली केली असेल पण ही कल्पना फार वेळ टिकली नाही बाबूंनावी दुसऱ्याला वाद खेळायला सांगत होता ही गोष्ट खरी जाऊ दे पन्नास साठ गेले तर गेले असे म्हणत होता ही गोष्ट खरी पण अमुकच वक एक वकील दे असे कधी त्याने सांगितल्याचे कुणाला आठवत नव्हते निरनिराळ्या लोकांनी निरनिराळे वकील दिले होते पण बाबू त्याबद्दल कधी चकार शब्द बो शब्द बोलला नव्हता छे ही शंका काही खरी नव्हती मग काय असावे उघड्या मांडीवर चढलेला बारका किडा हाताच्या एकाच झटक्यात मारीत मगर म्हणाला असं तर नसल कसं सरकारनं त्याला फितवलं नसल लोकांना यशाच्या म्हणण्याचा नीटचा अर्थबोध झाला नाही सकारामनं ना टाळू खाजून खाजून विचारलं म्हणजे कसं म्हणतोस यशानेही आपली टाळू करा करा खाजवली आपला मुद्दा योग्य रीतीने कसा मांडावा यासंबंधी त्याने तेवढ्या वेळात विचार केला असावा निदान त्याच्या चेहऱ्यावरून तरी तसे वाटले सरकारला कोर्ट चालवायचं असतं का नाही लोक म्हणाले असतं मग पोस्टातल्या मास्तरला पगार द्यावा म्हणजे द्याया पाहिजे का न गं द्याया पाहिजे की मग लेखानू खटलं आलं तर कोर्ट तरी चालणार आणि पोस्टातली तिकीटं बी विकली जाणार होय की मग डोळेबारी करून येशाने चेहरा कावेबाज केला अगदी हळू आवाजात तो म्हणाला मग तेच तर मी सांगतो या सरकारनं आपली माणसं नेमलेली असतात काही नाही त्यांनी आपली गावात राहून भांडणं पेटवायची खटला वाढवायचं कसं सरकारनं नेमलेली हां आपलं गपचिप नेमायचं अगदी पांघरू खाली सी आय डी लोक असतात ना तसं ही कल्पना काही दीडशाण्या लोकांना खरी वाटली पण बऱ्याच जणांनी त्याची टर उडवली तेव्हा ती ना कुणी काही कुणी काही अंदाज केले त्यावर बोलणी झाली पण नक्की काहीच कुणाला सांगता आलं नाही बैठक तशीच संपली मंडळी घरोघर गेली एकटा पाटील मात्र काही बोला नव्हता मनाशी नाना आखाडे बांधून पाहत होता विचार करीत काहीतरी ठरवित होता दुसऱ्या दिवशी सकाळी बाबू न्हाव्याकडे पाटील हजामतीला गेला हजामत झाली तुळतुळीत गोटा करून तेल पाणी चंपी झाल्यावर बाबू उशीवर आरामशीर बसला घटकाभर पाटलाच्या तीर्थयात्रेच्या गोष्टी झाल्या मग पाटलाने खिशातली चिलीम काढून तंबाखू भरली दोन चार झुरके घेतल्यावर तो म्हणाला बाबू गडे काम होतं बाबू म्हणाला बसा किराव निवांत चा पाणी करतो मग बोला चा पाणी मागणं होऊ दे आधी काम तसं का होईना शेवट बोला थोडं थांबवून पाटील म्हणाला आमचं पाहुणं आहेत ना धैगावचं बर त्याची आणि भावकीची झाले जमिनीवरनं झकाझकी काट्याने हाणाहाणी झाली आमच्या पाहुण्याचं खोकाळ फुटलं पाय मुडापला लय लागलं मग आता भावकी म्हणते की चुकी झाली आमच्या हातनं पुन्हा काय असं होणार नाही पण तुम्ही काय फौजदारी करू नका आमच्या पाहुण्याला वाटते की कसं काय करावं मला विचारित होता पाटना पाटलाने सांगितलेली हकीकत बाबूने लक्ष देऊन ऐकली त्याच्या पाटलाने सांगितलेली हकीकत बाबूने लक्ष देऊन ऐकली त्याच्या नागपुड्या फुगल्या डोळे बारीक झाले मोठी वळल्या ढुंगणा खालची उशी तशीच पुढे सरकावून त्याने चेहरा एखाद्या कोल्ह्यासारखा केला जावा की के राव कोर्टात आणि तिच्या मारी उडू दे दंगल पाटील त्याच्याकडे टक लावून ला। बघत राहिला होता तो म्हणाला आणि खर्चाचं कसं बाबू पुन्हा उशीचकड पुढं सरला बूड उचलून ने बसल्या बसल्या वाकून बोला काय चातल पन्नास साठ रुपये गेले तर गेले व्हायचं कारण नाही हे ऐकून पाटील हसला बर मग उद्या ठरू आपण कसं कसं करायचं ते नक्की उद्याच्याला मी येतो तुझ्याकडं या की मग जाऊ का आत्ता बसा की हो एक कप चा प्यान जावा असं म्हणून बाबू उशीवरून उठला आणि घरात गेला बायकोशी काहीतरी बोलला पुन्हा बाहेर आला आलो पाटील बसा जरा एवढं बोलून साखर आणायला वाण्याच्या दुकानाकडे गेला बाबू घरापैर घराबाहेर पडेपर्यंत पाटील उगीच बसून राहिला नुसता चिलमीचे दम मारी थांबला पण बाबूची पाठ वळल्याबरोबर तो हल्ला बाबू बसत होता ती फाटकी उशी हातात घेऊन त्याने चापचली कडेचे एक भू कडेचे एक भोग बोर्ड घालून मोठे केले झटक्या जड्का, झटक्यात आत हात घातला उशीच्या आतला कापूस फार जुना झाला होता त्याच्या ठिकठिकाणी गठड्या वळ्या होत्या केर कचरा साठून राहिला होता आत हात घालून सगळी उशी चापसली तेव्हा पाटलाला एकाएके हाताला एक पुरचुंडी लागली पाटलाने झट हात बाहेर काढून पुरचुंडी सोडली आणि बघितले आत दहा दहाच्या सहा नोटा होत्या चांगले साठ रुपये होते पुरचुंडी तशीच खिशात घालून त्याने उशीसारखी केली के पालती करून जागच्या जागी ठेवली मग काहीच झाले नाही असा चेहरा करून तो बाबूची वाट बघत राहिला बाबू आल्यावर चहापाणी झाले गप्पाटप्पा झाल्या शेवटी पाया जोडे घालता घालता पाटील म्हणाला बर मग मी येतो उदाच्याला चला ठरवू आपण बाबू मान हलवून जोरात बोला या की पाहुण्यासने म्हणावं काय भयाचं कारण नाही जाऊ कोर्टात चा मारी गेले आठ तर गेले दुसऱ्या दिवशी सकाळी पाटील पुन्हा बाबूकडे आला तेव्हा बाबू उदास तोंड करून भुईवर बसला होता त्याचे डोळे निस्तेज झाले होते चेहरा पार सुकून गेला होता खाली पाटील खाली बसत म्हणाला कार आज असा का चिंता कधी बसलास बाबू मान हलवून म्हणाला काही नाही उगीच पाटील थोडा वेळ थांबला मग पुन्हा त्याने विचारले मग कोर्टात जायचं हे पक्क झालं आमचं मी पाहुण्याला कळवलं तसं कसं बाबू काही बोललाच नाही तोंड चिमणीवडे करून तो गप्प बसून राहिला त्याने मान खाली घातली मग अगदी भुईसपाट आवाज काढून तो म्हणाला पाहुण्यासनी म्हणा घ्या सारून आपसात बांडणं करण्यात काय चवू नाही लई पा लई पैसा जातो इना